TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. 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 TennisCricket.in, India's first. केवणी दिवे संघाच्या बाजूने आणि सेत्रिक क्षण स्वीकारलेला आहे. गोलंदाजी मार्कवर अगदी लसित मलिंगाचा अंदाज आपण पाहतोय अरविंद पाटील याच्या माध्यमातून, आणि त्यालाच गोलंदाजासाठी हॉलप्रीच्या षटकामध्ये कलंदराने बोलवलेलं आहे. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. ये बायात के लसित मलिंगा खेळ सकते क्योंकि बायात से गेंदबाजी करते हैं. साइड आर्म थोड़ा सा जरूर उनका बॉलिंग एक्शन है और काफी अनुभव रखते हैं अरविंद. सिटी क्रिकेट भी काफी खेल चुके हैं. गेंद को स्विंग कराने की क्षमता है अरविंद के अंदर. तो खेल की शुरुआत होने जा रही है. दो प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर खारबाव टीम की ओर से भूषण और सचिन. बड़ी जिम्मेदारी रहेगी और कहीं ना कहीं काफ़ी टफ कंडीशंस नज़र आ रही है बल्लेबाजी के लिए. देखना है कि उसको किस तरह से टैकल करते हैं ये दोनों भी सलामी बल्लेबाज. आक्रामक तो खेलना ही होता है आपको जब चार ओवर्स प्रति पारी का मैच आप खेलते हो. सभी ऑनलाइन व्यूवर्स का भी हार्दिक स्वागत. तो आज के दिन के खेल की पहली गेंद लेकर अरविंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट. बॉल टॉस आड़े बैट से खेला है लेकिन गैप नहीं ढूंढ पाए. थोड़ा सा मिसफील्ड स्क्वेयर लेग की दिशा में. पहली गेंद पर एक रन. खाता खोलता हुआ यहाँ पर भूषण का. नक्कीच सपोर्टर्स होणं हा फटका केला होता स्केअर ऑफ द विकेट. मात्र गॅप इथे सोताला नव्हता. तिथे क्षेत्रक्षक आपल्याला पाहायला मिळवतो आणि तोपर्यंत एका धावीने संघाचं आणि स्वतःचं खातं उघडतोय फुलंदाज भूषण कारभारी. सलामी जोडी हम देखे तो एक दाहिने हात का बॅट्समन है तो दूसरा बायात का. सचिन बायात के खिलाड़ी उनके लिए एक डीप मिड विकेट नजर आता हुआ और एक लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है. अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास. बल्ले के काफ़ी अंदर लगी है. गेंद आउटफील्ड में जा रही है. वहाँ पर फील्डर मौजूद है. केवल एक रन मिलेगा. हवा के रास्ते खेलने का प्रयास था. दोनों बल्लेबाज ने अपने इरादे पूरी तरह से स्पष्ट कर दिए हैं. हर गेंद पर बड़ा शॉट खेलने की शायद कोशिश रहेगी जिस तरह से पहली गेंदों पर दोनों ने भी आक्रमक शॉट्स खेले हैं. न के जाने दोनों फलंदाजा ने अपना बगितला तर स्वतःचा अकाउंट ओपन ही केलेला आहे. अभी तक ज्यादा तेज गति से बॉलिंग नहीं की है अरविंद ने. इस बार स्लॉग स्वीप गैप में निकाल दिया है. गेंद सीमा रेखा की तरफ जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में. चार रन. आज के दिन के खेल का पहला चौका. हालांकि बल्ले के बीचों बीच गेंद नहीं लगी थी लेकिन सबसे अच्छी बात थी प्लेसमेंट. दो खिलाड़ियों के दरमियान से निकाल दिया. अरविंद एक बार फिर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट. फुल टॉस इस बार डीप मिड विकेट पर खेल दिया है. फील्डर से काफी दूर. एक और चौका. नक्कीच अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतो. लॉर फुटात चेंडू होता आणि मिडविक रिजन मधून हा चेंडू पाठवलेला आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. या चौकाराने भूषण पोचतो आपल्या वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर आणि अंतराचा खारबाव संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10. हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. पोझिशन बनवले ते गुडघा टेकला होता आणि गुडघ्यावर टेकून हा मिडविकेट रिजनमध्ये चौकार वसूल केला होता. बहुत ही बढिया टायमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक और उनको पता था कि फील्डर कहाँ पर है. डीप मिड विकेट की दिशा में जो खिलाड़ी था वो थोड़ा सा कहीं ना कहीं और स्क्वेयर था. स्क्वेयर लेग की तरफ थोड़ा सा था. उसको देखते हुए
उस फील्डर की बाई तरफ से गेंद को निकालने में कामयाब रहे। आत्मविश्वास भरा स्ट्रोक, पहला चौका जो लगा था उसमें कहीं ना कहीं बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था, लेकिन इस बार बल्ले के बीचों बीच लेकर खेले थे। दबाव डाल दिया है भूषण ने गेंदबाज अरविंद पर, कुछ कमजोर गेंदें देखने को मिली है। इस बार स्लॉग स्वीप करने का प्रयास, ठीक तरह से खेल तो नहीं पाए थे लेकिन एक तेज सिंगल। हर गेंद पर रन बनाया है इस पहले ओवर में दोनों भी बल्लेबाजों ने। 10 पर बैटिंग करते हुए भूषण, 1 पर बैटिंग कर रहे हैं सचिन, और खारबाव टीम का स्कोर है 11 रन बिना किसी नुकसान के। अच्छी शुरुआत कही जा सकती है। चांगली सुरुवात आपण पाहतोय, कुठलाही निर्धाव चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाही। प्रत्येक चेंडूवर रन घेण्याचा प्रयत्न दोन्ही सलामीवीरांकडून केले गेलेले आहे। एक चांगली रणनीतीने खेळताना दोन्ही ओपनर बॅट्समन। अपने ओवर की अंतिम गेंद लेकर अरविंद सचिन के लिए। इस बाहर पड़ने के बाद थोड़ी अंदर आई जरूर थी लेकिन काफी बाहर ऑफ स्टंप के ये गेंद थी, वाइड है। अंपायर शानू कुरेशी का वाइड का इशारा, पहला अतिरिक्त रन जानता राजा खारबाव टीम की पारी में, रन संख्या 12 बिना किसी नुकसान के। अपने चिर परिचित अंदाज में बॉलिंग नहीं कर पाए हैं इस पहले ओवर में अरविंद। 2 फुल टॉस गेंदें भी देखने को मिली है, तो कमज़ोर गेंदें जब होती है तो बैट्समैन का आत्मविश्वास ज़रूर बढ़ता है और अच्छी गति से रन्स भी आते हैं। सटीक लाइन और लेंथ पर गेंद को रखना काफ़ी ज़रूरी, कंडीशंस बॉलर्स के लिए अनुकूल है लेकिन सही लाइन और लेंथ पर गेंदों को रखना होगा। फिर से ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, एक और वाइड गेंद। फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे केला जातो, रणनीती स्पष्ट दिसते मात्र जास्त दूर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। देखिए अब सागर जो कि एक और बायात के गेंदबाज है बॉय प्रेम केवनी दिवे टीम के पास, वो कहीं ना कहीं वहां पर कुछ समझा रहे हैं उनके साथी गेंदबाज को। एक अच्छी जोड़ी है ये सागर और अरविंद की, गेंदबाजी में काफी धार होती है उनके। इस बार ऑफ स्टंप के बाहर से लपेटा है डीप मिड विकेट पर खिलाड़ी तैनात, एक रन जरूर मिलेगा सचिन को। भूषण चाहते थे कि दूसरा रन ले लेकिन मौका नहीं था, अपने कदम वापस उनको क्रीज में खींचने पड़े थे। लेकिन बढ़िया शुरुआत, पहला ओवर समाप्त हो चुका है, जानता राजा खारबाव टीम की बहुत ही बेहतरीन शुरुआत। स्कोर है 14-14 रन बिना किसी नुकसान के। पहले षटका जो समाप्त है, पहले षटका जो समाप्त नंतर बिनबाद 14 धाव संख्या अपन पाहतोय जंतराजा खारबाव संघाची। भूषण खेळतो आपलं वैयक्तिक 10 धाव संख्येवर, आतापर्यंत 4 चेंडूंचा सामना केलेला, आणि सचिन खेळतो आपले वैयक्तिक 2 या धाव संख्येवर। ठोस आधारशिला रखने की तैयारी में है बल्लेबाज और अभी तक तो उसमें काफी सफल साबित हुए हैं। पहले ओवर में 2 चौके भी देखने को मिले, आसमान में काफी बादल छाए हुए हैं, मौसम के बारे में कुछ बात ही ना करे तो अच्छा है। इस पूरे साल में मौसम ने सबका हाल बेहाल कर दिया। 14 रन बिना किसी नुकसान जानता राजा खारबाव। समय का प्लीज ख्याल रखे बॉय केवनी दिवे। दस पर बैटिंग करते हुए भूषण और 2 रनों पर सचिन इस समय अगली गेंद का सामना करने के लिए तैयार। दूर वाले छोर से एक और बायत के गेंदबाज सागर तैयार होते हुए। विकेट की निश्चित रूप से जरूरत बॉय प्रेम केवनी दिवे टीम के कैप्टन को और इस टीम को। सागर निश्चित रूप से एक विकेट टेकिंग बॉलर माने जाते हैं। पावर प्ले की समाप्ति हो चुकी है, अब 4 खिलाड़ी सर्कल के अंदर और 5 खिलाड़ी बाउंड्री पर नजर आते हुए। और बाउंड्री पर जो खिलाड़ी है ऑफ साइड में हम देखें तो एक लॉन्ग ऑफ है और एक खिलाड़ी डीप पॉइंट पर नजर आ रहा है, एक्स्ट्रा कवर सर्कल के अंदर है, थर्ड मैन भी ऊपर है, फाइन लेग ऊपर है, एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग है, डीप मिड विकेट और एक काउ कॉर्नर की तरफ फील्डर नजर आता हुआ। उठा के खेल दिया है वाइडिश, लॉन्ग ऑन पर गेंद जा रही है, वहां पर फील्डर पहुंचते हुए गेंद पर, बढ़िया दौड़ विकेटों के बीच में, बहुत ही जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स। 2 रन पूरे किए दोनों भी बल्लेबाजों ने, चांगले तालमेल आपल्याला पाहायला मिळते दोनों फलंदाजां मध्ये, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण करतात हे दोन्ही फलंदाज।
एक अच्छा शॉट भी था, बल्ले के बीचों बीच लेकर ड्राइव किया था ऑन साइड में। हवा के रास्ते ज़रूर खेले थे लेकिन फील्डर से दूर खेलने में कामयाब रहे थे भारत के खिलाड़ी सचिन। अच्छी गति से रन्स बनाते हुए दोनों भी सलामी बल्लेबाज। खारबाव टीम की बहुत ही बढ़िया शुरुआत। सागर एक बार फिर से इस बार लोअर फुल टॉस ठीक तरह से टाइम नहीं कर पाए। रन ज़रूर मिलेगा, घेरे के अंदर मिड विकेट की दिशा में खिलाड़ी मौजूद है। एक रन लेने का मौका था वहां पर सचिन के पास। रन संख्या आगे बढ़ती हुई 17 रन बिना किसी नुकसान के। 4 ओवर्स प्रति पारी का मैच है और पहले दिन से हम चर्चा कर रहे हैं कि 45-50 अच्छा स्कोर है। उसको हम सेफ स्कोर तो नहीं कह सकते हैं लेकिन निश्चित रूप से एक अच्छा स्कोर है 45-50। और जब आपकी शुरुआत बढ़िया होती है तो फिर आप 50 के ऊपर देखना शुरू कर देते हो। नक्कीच सुरुवात चांगली झालेली आहे। 50 च्या वर नक्कीच जंतराचा खारबाव संघाचं लक्ष असेल। सबसे अच्छी बात इस पारी में कि स्ट्राइक लगातार रोटेट कर रहे हैं दोनों भी बल्लेबाज, और जब मौका मिल रहा है तो कड़े प्रहार भी कर रहे हैं, चौके भी लगा रहे हैं। दूर वाले छोर से सागर लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ओहो फुल टॉस गेंद बॉलर के बगल में से निकाल दिया है। आड़े बैट से खेला लेकिन सीधा स्ट्रोक है। 2 रन लेना चाहते हैं, दिशाहीन थ्रो। ओहो अंपायर भी अपने आप को बचा नहीं पाए। कहीं ना कहीं अंपायर शकील कोटी को भी ये उम्मीद नहीं थी कि इतना दिशाहीन थ्रो आएगा। सीधा थ्रो आता तो शायद बात बन सकती थी, रनआउट का मौका भी बन सकता था, लेकिन ये सिर्फ अगर और मगर की बातें हैं, ऐसा कुछ हुआ नहीं है। 2 रन मिले हैं बैट्समैन भूषण को। रन संख्या 19। चांगली सुरुवात आपण पाहतोय। चांगली त्याने बिटवीन द विकेट धाव फलक हलता ठेवलेला आहे दोन्ही सलामीवीरांनी। भूषण सामना करते हुए, ओ इस बार स्कूप करना चाहते थे, रैंप शॉट की तरह खेलने की कोशिश। ब्रेंडन मैकालम जिस तरह से खेलते थे ये शॉट, रैंप शॉट भी कहते हैं इसको, ऑफ स्टंप के काफ़ी बाहर निकल कर शॉट फाइनल के ऊपर से खेलने का प्रयास, ये देखिए लेकिन चूक गए। गेंद की जो गति थी वो थोड़ी कम कर दी थी वहाँ पर सागर ने। बहुत जल्दी बैट्समैन हरकत में आ गए थे और उसको भाप लिया था गेंदबाज सागर ने। इस मैच की पहली डॉट बॉल देखने को मिली है। स्कोर 19 रन बिना किसी नुकसान के। सागर एक बार फिर से, इस बार स्विंग एंड मिस। एक और अच्छी गेंद सागर द्वारा, लगातार 2 बार बीट किया है भूषण को। कहीं ना कहीं अब भूषण थोड़े से परेशानी में। ऑफ स्टंप के काफ़ी करीब से गेंद गुजरी, गलत लाइन पर खेल रहे थे और साथ ही गेंद में जो उछाल था धुमाल हमने देखा कि थोड़ा कम था। झपड़ल्यानंतर चेंडू खाली राहिला होता, जास्त उचल घेतली नव्हती चेंडूने आणि चांगला अचूक टप्पाही आपल्याला पाहायला मिळला होता। एक किफायती ओवर साबित होता हुआ सागर का। अभी तक सिर्फ 5 रन खर्च किए हैं और खेल को निश्चित रूप से उन्होंने धीमा कर दिया है। ओवर की अंतिम गेंद, इस बार फुल टॉस, तगड़ा प्रहार, गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग ऑन, सीमा रेखा के बाहर, शानदार शॉट, 6 रन। आणि फुलट्या चेंडूवर जोरदार प्रहार, चेंडू सीमापार, षटकार। आज के दिन का ये पहला सिक्सर भूषण के बल्ले से। 2 डॉट गेंदे खेल चुके थे, प्रेशर बन रहा था लेकिन जो प्रेशर गेंदबाज ने बनाया था वो गेंदबाज ने ही हटा दिया। काफी कमजोर गेंद की सागर ने, फुल टॉस कर बैठे और नतीजा हमने देखा कि 6 रन। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है जानता राजा खारबाव टीम की पारी में। रन संख्या 25 बिना किसी नुकसान के। नक्कीच सागर याने आपण जर बघितलं तर पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 5 धाव दिले होते, मात्र शेवटच्या चेंडूवर विश्लेषण बिघडलेलं आहे कारण एक लूज चेंडू, आणि लूज चेंडू टाकल्यानंतर नक्कीच आपण पाहतोय 11 धावा आपल्या षटकामध्ये दिलेल्या आहेत। काने स्पोर्ट्स पाय संघाचा संघ नाही, तसेच वीर तानाजी जे दापोडे बी संघाचा संघ नाही का यापुढील सामना असणार आहे। दोन्ही संघाच्या संघ नाईकाने आपली अंतिम 11 खेळाडूंची लिस्ट आणि नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे। यापुढील सामना आपण पाहणार आहोत श्री कान्हाई माता पाये विपक्ष वीर तानाजी दापोडे बी या दोन संघामध्ये। सो 25 विदाउट लॉस जाणता राजा खारबाव टीम। इट्स अ व्हेरी गुड स्टार्ट, दे आर गोइंग एट द रेट ऑफ 12.5 रन्स पर ओवर, एंड इफ दे कंटिन्यू इन दिस फैशन इन
remaining two overs, score will be 50. That will be a very good total for Kharbao team. नक्कीच दोन षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावांनी जमीची बाजू कोणताही फलंदाज आतापर्यंत बाद झालेली नाही. And I think they will try to score as many runs as possible in remaining two overs. नक्कीच इथून 30 पेक्षा जास्त धावा कुठून काढू शकतात फलंदाज. चेंजन बॉलिंग, देवेंद्र इज इन टू द अटॅक. That's gone high in the air, over deep mid-wicket. What a shot. 6 runs. Handsome. A lovely shot. Great timing. Got the elevation there, which was required for 6 runs. Clear that man in the deep quite comfortably. Tremendous strike from Sachin. Sachin gets his first 6 and the second 6 of the innings. Score 31 without loss. Devendra is under pressure now. He's bowling right arm over the wicket. Now once again looking for a big one. That's a good effort there by the short third man fielder. Ball was in the air for a while. नक्कीच अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं शॉर्ट थर्ड मॅन रिजनमध्ये. हे रिप्लेमध्ये आपण पाहू शकता मिलोपडत बॅट चेंडू घेतला नव्हता फलंदाजाला. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. झेल घेण्याचाही तिथे प्रयत्न केला गेला होता. व्हेरी डिफिकल्ट चान्स बट एक्सलंट एफर्ट बाय द फील्डर. नाव भूषण इज ऑन स्ट्राईक, इज इन गुड टच ऑन 16 with the help of 2 fours and 1 6. Kharbao team 32 without loss. Three fielders on the offside in the 30-yard circle. Fine leg is also up in the circle and 5 men patrolling the boundary. Devendra. Big slog, getting the big inside edge. Ball is running down to deep square leg, looking for the second run. They have to hurry there and the batsman is gone. Yes, Sachin is out, run out. तेहतीस धावा, खरं तर एक धाव होती तिथे दुसरी धाव घेण्याची जोखीम पत्करली होती फलंदाजाने. परिणामस्वरूप सलामीवीरा सचिन हा धावबाद होऊन पॅलोमध्ये परतलेला आहे. वन डाऊनला नवीन फलंदाज खेळण्यासाठी दिलेला आहे सागर. येणाऱ्या फलंदाजामध्ये बुम बुम मयूर तरे याचं येणं बाकी आहे. सो सचिन इज गॉन फॉर 12, न्यू मॅन इन इज सागर. And he can hit the ball long and hard. A very strong man. Is at the non-striker's end at the moment. Bhushan is on strike. Next ball. A slower delivery, good delivery. But nicely played as well. This time they get single. And just a single there. Nakkeech, yavili gati madhe parivartan kelata golandajane. Matra changla shot selection aplyala pahayla milte. एक धाव या फटक्यावर पूर्ण करतोय फलंदाज. इट्स बीन अ व्हेरी गुड कमबॅक बाय द बॉलर देवेंद्र आफ्टर बीइंग स्ट्रक फॉर 6 ऑफ व्हेरी फर्स्ट बॉल इन दिस ओव्हर. इज मेंटेनिंग व्हेरी गुड लाईन अँड लेंथ अँड इज मिक्सिंग इट अप नाईसली वेअरिंग इज पेस. दिस टाइम फुल लेंथ डिलिव्हरी, बिग इन साइड एज. बॅट्समन विल गेट अ सिंगल देअर. वन्स अगेन अ गुड डिलिव्हरी टर्निंग आउट टू बी अन एक्सलंट ओव्हर. नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर मात्र त्यानंतर वापसी पूर्णपणे कमबॅक केलेलं आहे देवेंद्र याने. मोठे फटके खेळण्याचं स्वतंत्र फलंदाजाला दिलेलं नाही. धावसंख्या आपण पाहतोय धावपळकर 35. 10 रन्स सो फार फ्रॉम दिस थर्ड ओव्हर. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. दिस टाइम हिट्स इट स्ट्रेट. नाइस शॉट. व्हॉट अ शॉट दॅट इज. 4 रन्स.
अतिशय उत्कृष्ट फटका डाउन द ग्राउंड पाय संघाचा संघनायक चंदन देवलीकर आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. क्या बेहतरीन स्ट्रीट ड्राइव देखने को मिला भूषण के बल्ले से. बहुत ही बढ़िया टच में है भूषण 24 पर बैटिंग करते हुए और 3 ओवर्स के बाद स्कोर है 39 रन 1 विकेट के नुकसान पर. ठीक 13 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं और ये आप मैनहट्टन चार्ट भी देख सकते हैं आपके स्क्रीन पर tenniscricket.in द्वारा बहुत ही बढ़िया टेलीकास्ट और बड़ी बड़ी इमारतें ही नज़र आ रही है वहाँ पर. दूसरा ओवर हालांकि थोड़ा सा किफ़ायती था, सागर ने उसमें 11 रन दिए थे, लेकिन कुल मिलाकर बढ़िया बैटिंग अभी तक देखने को मिली है खारबाव टीम द्वारा. नक्कीच 14, 11 आणि 14 अशा इमारती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 आणि तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा. 3 षटकांची इथे समाप्ती झालेली नाही. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जांतराचा खारबाव संघाने आपल्या धावपळकरा 10 झळकलेल्या आहेत त्या 1-39. जांतराचा खारबाव संघ आपण खेळताना पाहतोय आणि जांतराचा खारबाव संघाचा एक बिग शो मेगा येऊन आपण 1 जानेवारी ते 5 जानेवारी 2020 पाहणार आहोत. उपतालुका प्रमुख चषक खारबाव या मैदानावर त्याच संघाला आपण सध्या खेळताना पाहतोय. तालुका क्रिकेट में कई ऐसी टीमें हैं जिनके टूर्नामेंट्स होने हैं. ये तो केवल शुरुआत है सीजन का. हम देखें तो BCA का ये केवल 3रा टूर्नामेंट है, लेकिन ये सबसे बड़ा टूर्नामेंट माना जाता है BCA मान्यता प्राप्त टूर्नामेंट्स में, BCA चैंपियंस ट्रॉफी. और कुल मिलाकर 7वां संस्करण, 6 संस्करण इससे पहले हमने देखे हैं. उसकी विशेषता ये रही है कि 6 अलग अलग विजेता हमें देखने को मिले हैं. इससे पता चलता है कि भिवंडी में कितना कॉम्पिटिटिव क्रिकेट होता है. अंतिम ओवर की शुरुआत होने जा रही है. कौस्तुभ के हाथ में गेंद है, देखना है 50 के अंदर रोक पाते या नहीं खारबाव टीम को. एक शॉर्ट थर्ड मैन एक शॉर्ट फाइन ले गए. कवर पॉइंट पर एक फील्डर है सर्कल के अंदर और एक बैकवर्ड पॉइंट भी है बाकी के खिलाड़ी बाउंड्री पर. शॉर्ट गेंद आड़े बैट से खेल दिया है, बढ़िया प्लेसमेंट, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन. मुझे कहीं ना कहीं सुभाष ऐसा लगता है कि सागर को जानबूझकर क्रीज पर लाया गया है. जो विकेट पहला हमने देखा वो रनआउट के रूप में गिरा, सचिन रनआउट हुए. कहीं ना कहीं चाहते थे खारबाव के खिलाड़ी कि सागर क्रीज पर आए क्योंकि वो अच्छे स्ट्राइकर है और रनों की रफ्तार को बढ़ा सकते हैं. फिर से शॉर्ट गेंद, इस बार पुल कर दिया है, गेंद हवा में है, फील्डर जज कर रहे हैं लेकिन देखते रह गए किसी दर्शक की तरह. इस बार 6 रन. सागर रन संख्या 49 पर पहुंच चुकी है, 49 रन. बहुत ही जबरदस्त टोटल नजर आ रहा है खारबाव टीम द्वारा. अभी भी 4 गेंदे पारी में शेष है और कौस्तुभ काफी प्रेशर में नजर आते हुए. पहली गेंद पर चौका लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से खेला था, इस बार रस्क्विरिश मिड विकेट के ऊपर से खेल दिया था. फील्डर को लगा कि शायद उनका मौका बनेगा लेकिन नहीं, उनके काफी ऊपर से गुजर गई थी गेंद 6 रनों के लिए. बहुत ही तगड़े बल्लेबाज है और तगड़े शॉट्स लगा रहे हैं सागर. मात्र 3 गेंदों का सामना किया है, 11 पर बैटिंग कर रहे हैं. भूषण ने लाजवाब पारी खेली है 24 पर खेलते हुए, मात्र 11 गेंदों का सामना किया है. दाहिने हाथ से ओवर द विकेट जाने का फैसला वहां पर गेंदबाज का. कौस्तुभ दूर वाले छोर से राइट आर्म ओवर द विकेट. इस बार आगे रखी हुई गेंद, ये भी मौका था ओवर पिच बॉल लेकिन बीट हो गए बैट्समन. नक्कीच मात्र या चेंडूवर वापसी केलेली आहे गोलंदाजाने कौस्तुभ. पहिल्या 2 चेंडूवर जर बघितलं तब्बल 10 धाव कुठून काढल्या होत्या. देखिए रिप्ले में भी देखने को मिला, पूरी लंबाई की गेंद थी लेकिन गलत लाइन पर, गेंद के लाइन के बाहर बल्ला चलाया था वहां पर.
बैट और सीधा होता, गेंद की लाइन में बल्ला आता, तो शायद हमें एक और अच्छा स्ट्रोक देखने को मिल सकता था। लेकिन अच्छी सोच बॉलर की, दो शॉर्ट पिच गेंदे करने के बाद कहीं ना कहीं अनुभवी खिलाड़ियों ने उनको बताया भी कि आपको थोड़ा आगे रखना है गेंद को, और एक फुलर लेंथ की गेंद की जिस पर कोई रन नहीं बना। अब तीन गेंदे पारी में शेष, वहाँ पर शायद गेंदबाज थोड़े अस्वस्थ महसूस कर रहे हैं अपने आप को। एक डिसेंबरपासून या सर्दीला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। आज 5 डिसेंबर आज टीम इंडियाचा गब्बर शिखर धवन याचा जन्मदिवस, कारण आजच्या दिवशी 1985 शिखर धवन याचा जन्म झाला होता, आणि आजच्या दिवशी 1990 भारताचा तेज गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचा जन्म झाला होता। जे हा ऑस्ट्रेलिया के विरुद्ध जो टेस्ट डेब्यू किया था, उन्होंने मोहाली में सबसे तेज शतक उन्होंने जड़ा था भारतीय टीम की ओर से अपने टेस्ट डेब्यू पर, और उसके बाद पलट कर पीछे देखा नहीं। नेक्स्ट मैच देखना मत भूलिएगा, एक और बड़ा मैच आज का दूसरा मुकाबला कानाई स्पोर्ट्स पाए और वीर तानाजी दापोड़े बी के बीच में। श्री कानाई स्पोर्ट्स पाए आणि वीर तानाजी दापोडे बी या दोन संघांमधील पुढील सामना असणार आहे। या षटकाच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या संघाने व्यापीठ आहे समोर यायचं आहे। बहुत ही शानदार बैटिंग देखने को मिली है खारबाव टीम द्वारा इस पारी में। अभी भी तीन गेंदे शेष है, खेल की फिर से शुरुआत होती हुई। सामना करते हुए सागर, इस बार सीधे बैट से बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, उम्दा शॉट, 6 रन। गेल्या वर्षीच्या डे नॅट स्पर्धेत खाडी या मैदानावर सोडायचे चषक खाडीमध्ये दिवा स्पोर्ट्स दिवा संघाविरुद्ध या फलंदाजाने अंतिम सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती, आणि त्या चेष्कावर जांतराचा खारबाव संघाने नाव कोरलं होतं। जो माइल स्टोन कहा जाता है 4 ओवर्स के मैचेस में किसी भी टीम के लिए, 50 का आंकड़ा उसको पार किया है सिक्सर के साथ, स्कोर 55 पर पहुंच चुका है। बहुत ही जबरदस्त क्लीन स्ट्राइक था, सीधे बैट से जैसे ही गेंद बल्ले पर लगी थी छाप पड़ चुकी थी 6 रनों की। कौस्तुभ एक बार फिर से, इस बार दिशा से भटक गए हैं, स्वीप कर दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, लेकिन वहां पर बढ़िया एफर्ट फील्डर का। इस बार 2 रन मिलेंगे, तीसरे की कोशिश हो रही है और सागर रन आउट, बड़े विकेट का पतन। गलत फहमी थी, कहीं ना कहीं मिसअंडरस्टैंडिंग थी दोनों बल्लेबाजों के बीच में, तालमेल की कमी और बहुत ही बड़े विकेट का पतन। सागर बहुत ही अच्छी पारी खेलने के बाद पवेलियन। सागर यांनी बाद होण्यापूर्वी अतिशय उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे। 6 चेंडूंचा सामना करताना 19 धावांचं योगदान दिलेलं आहे, त्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे। कमाल के टच में थे सागर, लेकिन तीसरे रन का जब प्रयास हुआ तो दोनों के बीच में तालमेल की कमी नजर आई। भूषण भी हालांकि निकले थे तीसरे रन के लिए, लेकिन बीच में ही रुक गए और सागर भी बीच में चले गए थे, आधे विकेट पर वापस लौटना चाहा लेकिन मौका नहीं था उनके पास। अच्छा क्षेत्ररक्षण डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, बाउंड्री बचाई और फिर रनआउट के जरिए विकेट भी मिला है। स्कोर 57 रन, नए बैट्समैन आए हैं मयूर, और मयूर क्लीन स्ट्राइकर है टेनिस क्रिकेट बॉल। बायत के बल्लेबाज मयूर, मात्र एक गेंद पारी में शेष है और इस अंतिम गेंद पर जरूर बड़ा शॉट खेलने की कोशिश होगी मयूर की। कौस्तुभ काफी महंगे साबित हुए हैं, अभी तक 18 रन खर्च किए हैं इस अंतिम ओवर में कौस्तुभ ने। पारी की आखिरी गेंद दूर वाले छोर से, सामना करते हुए मयूर, बढ़िया गेंद, जोरदार अपील वहां पर बॉलर द्वारा, लेकिन अंपायर की सहमति नहीं। 1 रन पूरा किया है और 1 से ही संतुष्ट होना पड़ेगा। तो अंतिम गेंद पर आया है सिंगल, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रही
जानता राजा खारबाव टीम की 4 ओवर्स में बनाए हैं कुल मिलाकर 58 रन 2 विकेटों के नुकसान पर, और बॉय प्रेम केवनी दिवे टीम के सामने चुनौती 4 ओवर में जीतने के लिए 59 रनों की। तर हे आपण स्कोर कार्ड पाहू शकता कशा प्रकारे गोलंदाजी केली गेली होती अरविंद, सफलता मात्र एकही गोलंदाजाच्या हाती लागलेली नाही। तर नाणेफेकीसाठी यायचं आहे वीर तानाजी दापोडे बी संघाचा संघ नायक आणि श्री कान्हाई माता पाय संघाचा संघ नायक। जंदराचा खारबाव संघाने आपल्या धावपळीवर धाव जोडले, त्या 58 आणि 59 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे बाळप्रेम केवनी देवी या संघासमोर। तर नाणेफेक केली जाईल वीर तानाजी दापोडे बी आणि श्री कान्हाई माता पाय या दोन संघामध्ये, आणि नाणेफेकीसाठी सज्ज होत आहेत माझे सगळे समालोचक अजय घरत त्यांच्यासमवेत या स्पर्धेचे शिल्पकार विद्यमान सचिव ॲडव्होकेट राजेश पाटील। थँक्यू सो मच सुभाष धुमाळ। चला दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण समोर या। सन्माननीय राजेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल वीर तानाजी दापोडे बी विरुद्ध श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये, आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजे वीर तानाजी दापोडे बी संघाच्या कॅप्टनने। प्लीज आपला डिसिजन तरी सांगायचा आहे। क्षेत्रक्षण थँक्यू सो मच, आपल्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो। पानाई संघाचे कर्णधार माझ्यासोबत आहेत चंदन देवळीकर। चंदन, टॉस तुम्ही गमावलाय, तुम्हाला प्रथम बॅटिंग देण्यात आलेली आहे, साधारणतः काय टार्गेट ठेवण्याचा तुमचा प्रयत्न राहील? 45 ते 50 पर्यंत जाऊ। एकूणच या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुम्ही काय बोलाल? खूप भव्य दिव्य आयोजन आहे आणि माझ्याकडनं शुभेच्छा द्या आयोजनाला। या सत्रामध्ये एखाद्या स्पर्धेमध्ये तुमचा संघ खेळलेला आहे का याआधी, आणि कशी कामगिरी राहिली? हा दुसरी मॅच आहे आमची, पहिल्या क्षेत्रामध्ये चांगली एक मॅच जिंकलो आम्ही। निश्चितच, तर अपेक्षा आहे की या मॅचमध्ये तुमचे खेळाडू चांगले खेळ करतील? नक्कीच। आणि कुठल्या फलंदाजांकडून विशेष तुम्हाला जास्त अपेक्षा असतील 4 षटकांच्या सामन्यामध्ये? जितू आहे, अभिजीत, तेजेश। निश्चितच, आपल्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो या मॅचसाठी, दोन्ही संघांना ऑल द बेस्ट। तर टॉस जिंकलाय वीर तानाजी दापोडे बी संघाच्या कॅप्टनने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद अजय गरत। तर जंत्राचा खारबो संघाने नाणेफेक खेळल्यानंतर आजच्या दिवसामध्ये प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपळीवर धावा झळकवल्या, त्या 58 आणि 59 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे बाळप्रेम केवनी देवी या संघासमोर। भूषण कारभारी खारबा भूषण यांनी अतिशय उत्कृष्ट सलामी देताना 24 धावांचं योगदान 11 चेंडूंचा सामना करताना दिलेलं आहे, त्यामध्ये 1 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश आहे। त्यानंतर सचिन यांनी 12 धावांचं योगदान दिलेलं आहे, त्यानंतर सागर यांनी एक विस्फोटक पारी खेळताना 19 धावा कुठून काढल्या होत्या, आणि या 3 फलंदाजांच्या जोरावर 58 धावा आपण पाहतो धावपळीवर, 59 धावांचं लक्ष आहे। तर सलामीसाठी मैदानामध्ये पाठवायचे आहे, आणि जंत्राचा खारबाव संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे। नाणेफेक झाल्यानंतर लगेच संघ नायकाने चेंडूची निवड करायची आहे, आणि एक सूचना दिली जात आहे की ड्रिंक ब्रेक साहेब 2 षटकानंतरच दिला जाईल। तर सलामीजोडी मैदानामध्ये आपण पाहतो ज्युनियर जयेश पाटील गोल्डन बॉय ऑफ भिवंडी, आणि त्याच्यासमवेत देवेंद्र। एकोणसाठचं लक्ष आणि 59 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टू ओपनर ऑन द ग्राउंड देवेंद्र आणि सागर मँडेटरी फॉल, त्याचं षटक 2 क्षेत्ररक्षक ऑलफील्डमध्ये तैनात केलेले आहेत, आणि इतर सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल जे आहे त्या सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। जयेश पाटील आणि देवेंद्र ही सलमीजोडी मैदानात बॉयप्रेम केवनी देवी या संघाकडून। जांतराचा खारबाव संघाने गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं, देशीय मान्यता प्राप्त स्पर्धांवरही त्याने नक्कीच आपलं नाव कोरलं होतं। सर्वात मोठी स्पर्धा डेनेट स्पर्धा स्वराज्य चषक खाडी या संघाने
जिंकून जल्लोष केला होता, दिवसपूर्त दिवा संघाला पराभूत केलं होतं. तर फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतोय उमेश व्यायपी डायच्या टोकाकडून, दोन क्षेत्ररक्षक ऑल्टफिनमध्ये आणि इतर सर्व क्षेत्ररक्षक थर्टी आर सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विषयमध्ये दोन क्षेत्ररक्षक एसटीच्या मागे आहेत. त्यानंतर स्क्वेअरलेग रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय पॉईंट रिझनला येलो फ्लिक केलेल्या चेंडूला. मनगटाचा चांगला वापर, मनगटी फटका जयेश पाटील जो लेदर क्रिकेट हे चांगल्या प्रकारे खेळलेलं आहे आणि सौरज अकॅडमी याच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडवण्याचं कामही त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. एका धावीने आपला अकाउंट ओपन करतो जयेश आणि बॉलफ्रेंड केवळ दिवे संघाचं एका धावीने अकाउंट ओपन होत आहे. उमेश यावेळी सामनाकडे फलंदाज देवेंद्र, यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही, मात्र खराब सिच्युएशन मिड ऑफ रिझनमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय मयूरकडून. आणि जिथे एक धाव होती तिथे दोन धाव पूर्ण करतात फलंदाज. या दोन धावीने देवेंद्र आपलं खातं उघडतोय. संघाची धाव संख्या तीन. गंगामाता 40+ संघाचे संघनायक वसंत पाटील यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचंही सकाळच्या सत्रामध्ये बीसीए चॅम्पियन ट्रॉफी 2019-20 हार्दिक स्वागत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र फुटवरचा वापर इथे करताना दिसला नव्हता फलंदाज. चेंडू सरळ निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. 61 धावांचं लक्ष्य आहे. यस, अतिशय सुंदर बॉल होता. आपण पाहिलं की टप्पा पडल्यानंतर चेंडूमध्ये थोडासा स्विंग देखील पाहायला मिळाला आणि फलंदाजाने कुठेतरी चूक केली होती अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला जातोय बॉय प्रेम केवणी दिवे संघाच्या माध्यमातून. उमेश राईट मोड द विकेट, यावेळी मात्र फ्लॅट डिलिव्हरी होती. अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून केला होता. यावेळेस मात्र चांगली संधी होती, संधी गमावली आहे फलंदाज देवेंद्रने. फुलटॉस चेंडू होता. सरळ बॅटने खेळण्याचा अजिबात प्रयत्न होत नाही आहे, वारंवार मिडविकेटच्या दिशेनेच खेळण्याचा प्रयत्न होतोय. आणि परिणामस्वरूप दोन वेळा फलंदाज बीट होतोय, चकतोय. दोन निर्धाव चेंडू. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, कव्हर रिझनकडे चेंडू फील केला जातोय. तोपर्यंत सिंगल धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या सिंगल निवडून झालेली ती चार. संत सुरुवात आपण पाहतोय, अगदी कासवछाप गतीने धावा पुढे पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर आक्रमक सुरुवातीची आवश्यकता आहे बॉय प्रेम केवणी दिवे टीमला, मात्र गोलंदाजी खूपच चांगली पहिल्या षटकामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिली आहे आणि फलंदाज विशेष करून देवेंद्र स्ट्रगल करताना दिसतोय. जयेश पाटील ज्युनियरकडे स्ट्राईक. उमेश टू जयेश, यायलो मात्र डाऊन दिलं एक स्टंपचा वाईटचा इशारा येतोय ना, आणि हा चेंडू गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. अवंतर धावीमध्ये भर पडते. खूपच जास्त वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे आपण पाहिलं की दिशेवरचं नियंत्रण गमावलं गोलंदाज उमेशनं. पहिलं षटक मार्गस्थ आहे, वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक आता गोलंदाज उमेश व्यायपीडाईच्या टोकाकडून राईट मोर्द विकेटचा मारा करतोय. जयसाठी यावेळी मात्र चेंडूला लॉफ केलेला आहे, लॉफ्टेड फटका आणि चेंडू होते सीमापार षटकार. छोटा पाकिट आणि मोठा धमाका आपण पाहतोय. जयेश पाटील ज्युनियर, मोठ्या फटक्याची आवश्यकता होती कारण दडपण वाढलं होतं फलंदाजांवर, मात्र अप्रतिम बॉटम हँडचा वापर केला. लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या मधून एक खूपच सुंदर षटकार साकारलाय जयेशनं आणि समीकरण आता मात्र तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल. चेंडू शिल्लक 48 धावांची आवश्यकता, म्हणजेच प्रति षटक 16 सरासरीने धावा जोडायच्या आहेत. धावसंख्या झाली आहे बिनबाद 11. दरम्यान बॉयफ्रेंड केविन दिवे या संघाला अक्षय पाटील आणि अक्षय मडवी या दोघांकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच 0 कमाल ना अक्षय याच्याकडून या स्पर्धेला आणि खास करून बॉयफ्रेंड केविन दिवे संघाला हार्दिक शुभेच्छा. पहिल्या षटकात समाप्ती आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर बिनबाद 11 अशी धावसंख्या आपण पाहतोय.
आवश्यक धावगतीचा जर विचार केला तर या इनिंगला सुरुवात होण्यापूर्वी 14.75 सरासरी होती, आता मात्र आवश्यक सरासरी असणार आहे ती 16.00. जमेची बाजू आपण पाहिली केवणी दिवे संघासाठी, तर त्यांनी एकही गडी गमावलेला नाही. मात्र येणाऱ्या षटकांमध्ये देवेंद्रला जरी देखील चांगले स्ट्रोक खेळावे लागतील. सागर येतोय, यावेळी स्कोर ऑफ द विकेट चेंडू खेळून काढलेला आहे कव्हर रिजनकडे. एका धावेसाठी एका धावीने धावसंख्या उडून होते ती 12. सागर जो जास्तीत जास्त खांद्याचा वापर गोलंदाजी करताना करतोय आणि तसं आपण पहिल्या चेंडूवर पाहिलेलं आहे. त्याची शरीरयष्टीच आपण पाहिली तर स्ट्रॉंगली बिल्ट पर्सनॅलिटी आहे त्याची, आणि फटकेबाजी देखील त्याने खूप चांगली केली. 19 धावा जोडल्या आपल्या टीमसाठी बॉल्समध्ये. आता गोलंदाजी करतोय, चांगला बॉल, चांगला फटका, चेंडूला दिशा दिली आहे. शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चेंडू निघून जातोय सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. चेंडूचा टोन बॅटचा टोन उघडला होता. मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट, शक्तीपेक्षा इथे युक्तीचा वापर करताना दिसला होता फलंदाज ज्युनियर जयेश पाटील. त्याचं डोकं भरपूर चालतंय आणि हेच तर वैशिष्ट्य आहे त्याच्या फलंदाजीचं. आपण पाहिलं एक षटकार देखील त्याने जोडला आहे, खूप मोठं ग्राउंड आहे, टायमिंग त्याचा अफलातून असतं. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल होता, बीट होतोय फलंदाज जयेश पाटील. धावसंख्या स्थिर बिनबाद 16, अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. आव्हान भरपूर खडतर आहे. आज अपेक्षा होती आपल्याला पहिल्या मॅचमध्ये लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल, कारण क्लायमेट गोलंदाजांसाठी पोषक होतं, मात्र क्रिकेट आहे. पुढील चेंडू, यावेळी चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून ठेवलेला आहे, स्वीपर कव्हरमध्ये चेंडू जातोय, अडू शकणार नाही चेंडू आणि चेंडू सीमापार चौकार. जयेश पाटील ज्युनियरच्या माध्यमातून जयेश पाटीलची मास्टर क्लास या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तंत्रशुद्ध खेळ कसा करावा याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे जयेश पाटील ज्युनियरच्या माध्यमातून. थोडासा आखू टप्प्याचा बॉल होता, वेट केला चेंडूचा आणि त्यानंतर वेकंट एरियामध्ये फटका मारला होता स्वीपर कव्हरच्या दिशेनं 4 धावांसाठी. धावसंख्या 4 निवडून झाली ते 20. जयेश पाटील ज्याच्याकडं भरपूर तंत्रशुद्धता आहे आणि तंत्र मंत्र क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. टेक्निकल फलंदाज जयेश पाटील याच्यावर पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. यावेळी चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न आणि गॅपमध्ये चेंडू जातोय, तोपर्यंत 2 धाव घेण्याची संधी मिळते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र जयेश पाटील नकार देतो देवेंद्र याला. या 2 धावीने 22 धावसंख्या होते. सध्या तरी आपण पाहतोय की एक हाती किल्ला लढवतोय आपल्या संघाकडून जयेश पाटील ज्युनियर. या फटक्यावर जास्त नियंत्रण त्याला ठेवता आलं नव्हतं, मात्र 2 खेळाडूंच्या मध्ये जाऊन चेंडू पडला होता, 2 महत्त्वाच्या धावा. वैयक्तिक 17 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळी चेंडू ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन, चेंडू लॉंग शॉट रिझनकडे येतोय, अडू शकणार नाही चेंडू, जाऊ दे सीमापार चौकार. चांगला प्राप्त केला होता गोलंदाजाने, मात्र नशिबाची साथ लाभली फलंदाज जयेश पाटील ज्युनियरला. वरची कडा लागली आणि विकेट किपरच्या वरून चेंडू निघून गेला, आउटफील्ड खूपच फास्ट. 4 महत्त्वाच्या धावा, जयेश पाटील पोहोचतोय 21 वर, देवेंद्र खेळतोय 4 धावांवर आणि संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 26. उर्वरित 12 चेंडूंमध्ये 33 धावांची आवश्यकता. नक्कीच 16.50 सरासरीने आता मात्र धावा झलकाव्या लागतील येणाऱ्या 2 षटकामध्ये भारतीय केवणी दिव्या संघाला सामना जर जिंकायचा असेल तर. येणाऱ्या फलंदाजांमध्ये आपण पाहिलं तर सागर एक चांगला फलंदाज आहे, मोठमोठे स्ट्रोक्स खेळू शकतो.
तसेच कुणाल आणि समीर यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची ॲबिलिटी आहे. एकंदरीत स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे हे आपण ग्राफ पाहू शकता. वॉर्म चॅट आत्तापर्यंत जरी आपण पाहिलं तर निश्चितच सामना जो आहे आपल्याला थोडा बॅलन्स दिसतोय. आव्हान अजूनही थोडं कठीण आहे. 2 षटकांमध्ये 26 जोडलेले आहेत फलंदाजांनी, 2 षटकांमध्ये 33 बनवायचे आहेत. जी ब्ल्यू लाईन आपल्याला दिसते ती खारबाव संघाची आहे. सलामीच्या फलंदाजांनी खूप चांगली पार्टनरशिप केली होती. पहिला गडी 33 बाद झाला होता आणि दुसरा गडी शेवटच्या बॉलवर 57 या धावसंख्येवर बाद झाला होता. धावांची एक मोठी इमारत उभी केली प्रथम बॅटिंग करत असताना खारबाव टीमने आणि त्याचा चांगला पाठलाग देखील केला जातोय. नक्कीच जर दोन्ही संघांच्या पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर समान स्थिती आपल्याला पाहायला मिळते. मात्र ज्याप्रमाणे सागर याने तिसऱ्या षटकामध्ये फलंदाजी केली होती त्याप्रमाणे फलंदाजी इथे करावी लागेल बापरेन केवणी देवी संघाच्या एखाद्या फलंदाजाला. निश्चितच आपण 2 षटकांचा जर खेळ पाहिला खारबाव संघाचा तर त्यांनी 25 धावा जोडल्या होत्या. तर कुठेतरी एक धाव बॉयफ्रेम केवणी दिवे संघ पुढे आहे. मात्र शेवटच्या 2 षटकांमध्ये खूप चांगली बॅटिंग खारबाव संघाकडून पाहायला मिळाली होती. तशाच प्रकारची फलंदाजी बॉयफ्रेम संघाला देखील करावी लागेल. नवीन षटक घेऊन रुपेश गुड बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. जयेश सिंगल घेण्यासाठी खूप पुढे देखील निघाला त्या ठिकाणी मात्र संधी नाही आहे. चेंडू विकेट किपरच्या सरळ हातात गेलाय. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आपल्या ओव्हरला रुपेशनं. हे रिप्लेमध्ये आपण पाहू शकता येस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न तिथे केला होता फलंदाजाने मात्र पूर्णपणे अयशस्वी ठरतोय. देवेंद्रने कुठेतरी निराश केलंय आतापर्यंतच्या खेळामध्ये. 6 चेंडूंचा तब्बल सामना केलाय आणि फक्त 4 धावांचं योगदान दिलंय. खूप स्लो इनिंग्स देवेंद्रच्या माध्यमातून खूप जास्त स्ट्रगल करताना दिसतोय. रुपेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस विट मिळाली होती कट करण्याचा प्रयत्न चेंडू दिशाहीन आहे. एक चांगला त्या ठिकाणी चान्स होता चौकार जोडण्याचा कारण ऑफसाईडला आपण पाहतोय बॅकवर्ड ऑफ द पॉईंट एक खेळाडू आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे आणि कवर देखील सर्कलच्या आतमध्ये आहे. म्हणजेच खूप चांगली संधी होती मात्र बॅटवर चेंडू घेता आला नाही तरी देखील अवांतर रूपाने एक धाव मिळते. नक्कीच चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने ओढला होता नाही त्या चेंडूवर स्क्वेअरला एक पॉईंट किंवा कवरच्या दिशेने खेळण्याची संधी होती फलंदाजाला. ऑफसाईडला 4 खेळाडू ऑनसाईडला 5 खेळाडू आहेत. पुढचा बॉल घेऊन रुपेश पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू आणि पुन्हा एकदा पंचांचा तोच इशारा वाईड. थोडी एक्सरसाइज सकाळच्या सत्रामध्ये पंच शानू कुरेशी यांना. नक्कीच कारण बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड चेंडू हाताळलेले आहेत गोलंदाज रुपेश आणि दिशान गोलंदाजी आपण पाहतोय. पहिला बॉल खूप चांगला होता खोलवर टप्पा आणि लाईन देखील भरपूर चांगली होती. उजव्या एसटीच्या खूप जवळ ठेवला होता बॉल. त्यानंतर मात्र जास्त वेग काढण्याच्या नादात दिशा भरकटतोय गोलंदाज रुपेश. समीकरण 11 चेंडू शिल्लक अजूनही 31 धावांची आवश्यकता केवणी दिवे टीमला. नेक्स्ट बॉल यावेळेस ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेनं अप्रतिम शॉट लॉंग ऑनच्या वरून उत्तुंग षटकार. सॉरी ओव्हरपिच चेंडू होता आणि त्यावर लॉपटेट फटका खेळला होता फलंदाजाने. जी कसर होती ती भरून काढलेली आहे इथे मात्र देवेंद्र या फलंदाजाने. आपण जर बघितलं तर निर्धाव चेंडू भरपूर खेळला होता आणि ती जी कसर होती ती कसर मात्र षटकाराने त्याने भरून काढलेली आहे. धावसंख्या 6 वरून चाललेली आहे ती 34. 2 वाईड चेंडू टाकले या बॉल अगोदर गोलंदाजाने आणि स्वतःवर दडपण ओढवून घेतलं. फलंदाजाला देखील माहिती होतं की येणारा बॉल हा एष्ट्यांच्या जवळच असणार आहे आणि त्यामुळे तो तयारीत होता. समीकरण 10 चेंडू शिल्लक 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. थोडा साखोट टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न बॅटच्या भरपूर आतमध्ये बॉल लागला चेंडू गेला कव्हर पॉईंटला. 1 धाव या दरम्यान पूर्ण केली जाते. सिंगलने धावसंख्या पुढे सरसावते बिनबाद 35. चांगली पायाभरणी तर केली आहे सलामीवीरांनी मात्र सामना कुठला संघ जिंकेल हे पाहणं औत्सुक्याचं आहे. अजूनही दुलायमान स्थितीत असलेला हा सामना. नक्कीच फिफ्टी फिफ्टी अवस्थेमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळते. सामन्याचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही
अगदी बंद लिफाफ्याप्रमाणे हा सामना पुढे पुढे सरकत आहे. प्रत्येक चेंडूच्या नंतर समीकरण बदलत आहे. यस, आणि आता समीकरण आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. जयेश पाटील इज ऑन स्ट्राईक, त्याच्यासाठी देखील तेच क्षेत्रक्षण दिसतंय. शॉर्ट अंपूल करण्याचा प्रयत्न मिडल करता आलेले नाही. एक धाव तर मिळेलच. डीपमध्ये जातोय चेंडू, अतिशय वेगाने दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. गुड रन बिटवीन द विकेट्स. प्रत्येक धाव लाख मोलाची आहे. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. बिनबाद 37. 8 चेंडूमध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे आणि 37 धावांची भागीदारी 16 चेंडूंचा सामना करताना या 2 फलंदाजांनी आतापर्यंत केलेली आहे. निश्चितच सुरुवात खूपच स्लो झाली होती, विशेष करून पहिल्या षटकामध्ये. पहिल्या 5 बॉल्सवर 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र आक्रमणाला सुरुवात केली जयेश ज्युनियरने. नेक्स्ट बॉल होता. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू तटवलाय डीप वाईडिश मिडविकेटकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 3र्या धावेचा देखील प्रयत्न करतोय फलंदाज देवेंद्र, मात्र संधी नाही आहे. 2 धावा मिळत आहेत या बॉलवर. तर प्रत्येक चेंडूवर धावा जोडण्याचा प्रयत्न आहे. 2 धावांनी धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. बिनबाद 39. अतिशय रोमहर्षक स्थितीत असलेला आजचा हा पहिला सामना. पॉय प्रेम केवणी दिवे विरुद्ध जाणता राजा खारबाव. समीकरण 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. पॉय प्रेम केवणी दिवे टीमला. व्हॉट अ मॅच. नक्कीच अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळतोय. रुपेश पुन्हा एकदा आपल्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन. चांगला बॉल, टॉप एज लागलाय, मात्र वेकंट एरियामध्ये, नो मॅन्स लँड मध्ये जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी. परंतु 2 धावा पूर्ण आणि 3र्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद होतोय देवेंद्र. होतोय इथे देवेंद्र. धावसंख्या पण पाहतोय 1-41. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. तर क्षेत्रक्षण त्वरित सजवायचं आहे. जांतराचा खारबाव संघाने नवीन फलंदाज सागर येतोय 1-1 खेळण्यासाठी. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. अजूनही समान स्थितीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच तसं पाहायला गेलं तर समीकरण 6 बॉल 18 धावा अवघड असतं, मात्र 2 दर्जेदार फलंदाज खेळपट्टीवर आहेत. विशेष करून जयेश पाटील ज्युनियर सेट फलंदाज आहे आणि हे ग्राफिकल कम्पॅरिझन तुम्ही पाहू शकाल. मॅनहॅटन चार्ट ब्लूच्या ब्लू लाईन्स आहेत आपल्याला दिसत आहेत, त्या खारबाव संघाच्या आहेत. आणि ऑरेंजमध्ये ज्या इमारती दिसत आहेत त्या निश्चितच बॉयप्रेम केवणी दिवे संघाच्या. एक चांगली मॅच क्रिकेट रसिकांना सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी निश्चितच क्रिकेट रसिकांची मनं जिंकलेली आहेत या सामन्याच्या माध्यमातून. एक हाय प्रोफाईल मॅच आणि हाय स्कोरिंग मॅच. 59 धावांचं टार्गेट होतं. आत्तापर्यंत 41 धावा 3 षटकांमध्ये जोडलेले आहेत केवळ दिवे संघानं. 6 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण. वेळेच्या बाबतीत प्लीज सहकार्य करायचं आहे. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी मयूरच्या खांद्यांवर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू वळतोय. बॉटम एज लागली आहे. फक्त खेळायचं होतं. कव्हर पॉईंटच्या दिशेनं चेंडू शॉर्ट थर्डमॅनला गेला आणि फक्त 1 धाव. पहिल्या बॉलवर फक्त 1 धाव आली आहे. जयेश पाटील स्वतःवर थोडासा निराश दिसतोय, कारण थोडासा आखोट टप्प्याचा बॉल होता, फायदा उचलता आला असता, मात्र फायदा उचलता आला नाही. समीकरण 5 चेंडू आणि 17 धावा. नक्कीच येणाऱ्या 5 चेंडूमध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. कुठल्या चेंडू होता या अगोदर जयेश पाटील याला खरं तर फायदा उचलता आलेला नाही. सागर 1-1 खेळण्यासाठी आलेला आहे आणि सागर लॉंग हँडलचा निश्चितच वापर करू शकतो. टायमिंग देखील त्याचं भरपूर चांगलं असतं आणि मोठे स्ट्रोक्स तर खेळावे लागतीलच, कारण समीकरण आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. भरपूर वेळ घेतला जातो. प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. मयूर
फार एंड कडून लेफ्ट आर्म डाउन द विकेट. यावेळेस थोडा फ्लायटेड चेंडू होता, ड्राईव्ह केला ऑन साईडला, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा निश्चितच प्रयत्न, फंबलिंग झाली आहे डीपमध्ये. क्षेत्ररक्षकावर थोडं दडपण टाकलं, पहिली धाव खूप वेगाने घेतली होती आणि त्यामुळेच आपण पाहतो की सागरकडून थोडी मिसफील्ड झाली. दोन धावा कम्प्लीट. या दोन धावीने धावसंख्या वाढते, धावसंख्या दोनने वाढून झाली होती 44. चेजिंग कंपल्सरी असलेली ही स्पर्धा. पुन्हा फ्लाईट दिलाय, यावेळेस लॉंग ऑन आणि मिडविकेटच्या मध्ये चेंडू टोलावलाय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, तरी देखील दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. खूपच मोठं ग्राउंड आहे, डीपमध्ये जेव्हा चेंडू जातो तेव्हा दोन धावा फलंदाज बऱ्याचदा घेताना दिसलेले आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मात्र सिंगल डबलने आव्हानापर्यंत पोहोचणं खूप कठीण आहे. 3 चेंडू शिल्लक आणि 13 धावांची आवश्यकता, किमान 2 मोठे स्ट्रोक्स फलंदाजाला खेळावे लागतील. नक्कीच 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल बॉलफ्रेम केवणी देव संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल मयूर तरे, जो आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. निश्चितच चौकार षटकार लगावण्याची संधी दिली नाही फलंदाजाला मयूरनं, वेग देत नाहीये, कमी वेगानं चेंडू टाकतोय. पुढचा बॉल अतिशय सुरेख बॉल, तेवढाच चांगला फटका, हेलिकॉप्टर ड्राईव्ह, लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि यावेळेस मात्र ओहो धावचितची संधी होती, मात्र संधी गमावली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. दोन धावा कंप्लीट, प्रत्येक धाव महत्वाची आहे. समीकरण 2 चेंडू शिल्लक, मॉयप्रेम केवणी दिवे टीमला जोडायचे आहेत 11 धावा, चेजिंग कंपल्सरी. नक्कीच 2 चेंडूने 11 धावांची आवश्यकता आहे, एक धावबाची संधी गमावलेली आहे आणि एक धावी एक्स्ट्रा बॉयप्रेम केवणी दिवे संघाच्या धावफलकामध्ये जोडली गेलेली आहे. अतिशय महत्वाचा बॉल आणि अतिशय सुंदर बॉल, फिरकी चेंडू पडल्यानंतर चेंडूने भरपूर वळण घेतलं होतं, खूप संथ वेगानं चेंडू टाकला, बोट फिरवली चेंडूवर आणि फलंदाजाला पूर्णपणे चकित केलंय, बीट केलंय. अतिशय सुंदर बॉल. नक्कीच फिरकी चेंडू आणि फलंदाजाची फिरकी घेतलेली आहे, फलंदाजाला अक्षरशः फिरवलेला आहे अप्रतिम गोलंदाजी मयूर तरेच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक, 11 धावा जोडायचे आहेत फक्त औपचारिकता शिल्लक. सामना करतोय सागर, यावेळेस विचिटचा वापर, मात्र टायमिंग तेवढं चांगलं नाही आहे. सामना समाप्त होतोय आणि सामना जिंकलाय राजा खारबाव संघानं. हार्दिक अभिनंदन खारबाव संघ अँड हार्ड लक बॉयप्रेम केवणी दिवे. जांतराजा खारबाव संघाने सामना जिंकले, हे मॅच संपरी आपण पाहू शकता. खारबाव भूषण कारभार यांनी 11 चेंडूंचा सामना करताना नाबाद 24 धावांचा